नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांत स्वागत करतो. तर मित्रांनो, तलाठी भरती ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले आहे त्यांच्यासाठी एक गुड न्यूज असणार आहे. मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या जागा या ठिकाणी वाढणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, तलाठी भरतीच्या जे काही जागा असणार आहेत त्या आहेत मित्रांनो 4664 काय मित्रांनो जागा आलेल्या आहेत. तर परंतु त्यामध्ये काही जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो मागणी पत्रकानुसार या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता आहे. तर ते कोणते जिल्हे आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तलाठ्याचा रिझल्ट किंवा फायनल जी काही आन्सर की असणार ती कधीपर्यंत येणार याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, तलाठी भरती संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे, याला शुद्धीपत्रक असं आपल्याला म्हणावं लागेल. तर पहा या ठिकाणी 17/10/2023 या रोजीचं हे परिपत्रक आहे. तर कशा स्वरूपाची या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि किती जागा या ठिकाणी वाढू शकतात याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पहा या ठिकाणी विषय काय. तर पहा, तलाठी भरती 2023 बाबत हे परिपत्रक पहा. महोदय, तलाठी भरती 2023 करिता 4644 पहा 4644 जाहिरात आलेली. या पदाची जाहिरात देण्यात आली होती सदर पदाकरितीच्या जिल्ह्यांनी घेतलेल्या सुधारित मागणी पत्रकानुषंगाने मित्रांनो चर्चा करण्याकरिता आपल्या नियंत्रणाखाली म्हणजे ज्यांना हे पत्र पाठवले, कोणाला पत्र पाठवले पहा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. तलाठी या ठिकाणी पहा विभागीय आयुक्त जे काही छत्रपती संभाजीनगर नागपूर पुणे आणि नाशिक कोकण यांना हे परिपत्रक हे जे काही आयुक्त आहेत त्यांना हे पाठवण्यात आलेले आहे. या ठिकाणी पाहू शकता यांच्या नियंत्रणाखाली खालील जिल्ह्यातील माहिती एकत्रित करून तहसीलदार आस्थापना व संबंधित जिल्ह्यातील माहितीगार अधिकारी यांना दिनांक 19/10/2023 रोजी सकाळी 11:00 सहसचिव E10 महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या दालनात माहिती घेऊन उपस्थित राहण्याबाबत हे परिपत्रक आहे. तर पहा कोणासाठी हे दिलेलं आहे, म्हणजे जे काही जिल्हे आता या ठिकाणी ते आपण पाहूयात. जिल्हे या ठिकाणी जर पाहिले तर पहा छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर नागपूर, त्याच्यानंतर पुणे, पुण्याच्या नंतर नाशिक, नाशिकच्या नंतर मित्रांनो कोकण, म्हणजे हे जे काही आपले महसूल विभाग आहेत या महसूल विभागातील जे काही आयुक्तालय आहेत यांना हे मित्रांनो पाठवण्यात आलेले आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये पहा छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे, त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा समावेश आहे, परभणी, हिंगोली, धाराशिव, म्हणजे या जिल्ह्याच्या मित्रांनो जागा या ठिकाणी वाढणार आहेत लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, त्याच्यानंतर पुणे, सातारा, सोलापूर, त्याच्यानंतर नाशिक, अहमदनगर, त्याच्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्याच्या मित्रांनो या ठिकाणी जागा वाढणार आहेत लक्षात ठेवा. म्हणजे जे काही फायनल आपल्याला जागा 4644 जे काही जागा आहेत तर यामध्ये जे काही जिल्हे तुम्हाला देण्यात आले या जिल्ह्यामध्ये मित्रांनो 100% वाढ होण्याची शक्यता दाट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या जे काही जिल्हे आहेत पहा जसे की संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी, हिंगोली, धाराशिव, त्याच्यानंतर गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्याच्यानंतर पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी तलाठी भरतीसाठी परीक्षा दिलेली आहे तर त्या विद्यार्थ्यासाठी नक्कीच मित्रांनो या ठिकाणी एक आनंदाची बातमी आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण की या ठिकाणी मित्रांनो जागा वाढण्याची शक्यता दाट आहे आणि जागा जर वाढल्या तर निश्चितच मित्रांनो तुमची मिरिटसुद्धा या ठिकाणी कमी लागू शकते. आता राहिला प्रश्न महत्त्वाचा मित्रांनो की फायनल आन्सर की किंवा म्हणजे फायनल मार्क कधी कळणार. तर मित्रांनो नॉर्मलायझेशन तुमचं कधी होणार याची माहिती जवळपास पहा मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार 10 नोव्हेंबरपर्यंत मित्रांनो या ठिकाणी आपलं नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता दाट आहे 10 नोव्हेंबरपर्यंत. आता मित्रांनो हे गव्हर्नमेंटचं काम आहे, लांबू पण शकतं, परंतु प्राथमिक माहितीनुसार 10 नोव्हेंबरपर्यंत या ठिकाणी नॉर्मलायझेशन होऊन पूर्ण मार्क विद्यार्थ्यांना कळतील अशा स्वरूपाची एक माहिती आलेली आहे मित्रांनो. त्यानुसार 10 नोव्हेंबरपर्यंत मित्रांनो या ठिकाणी ही माहिती आपल्याला कळू शकते. तरी पण असूयात मित्रांनो आता गव्हर्नमेंटने 15 डिसेंबरपर्यंत मेरिट लावा अशा स्वरूपाचं सांगितलेलं आहे, त्यामुळे 15 डिसेंबरपर्यंत तर आपल्याला या ठिकाणी वाटच पाहावी लागणार आहे. परंतु एक गुड न्यूज सांगायची म्हणजे या ठिकाणी जागेमध्ये वाढ होणार आहे, त्यामुळे निश्चितच ज्या विद्यार्थ्यांनी दिलेले जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर त्या विद्यार्थ्यांना 100% याचा फायदा होईल. तर मित्रांनो अशा स्वरूपाचे नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.